नमस्कार, श्यामवीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सर्वांचे आवडते साबुदाना वडे। त्यासाठी मी 2 कप साबुदाना घेतलेला आहे। हा साबुदाना सर्वप्रथम 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, स्टार्च निघून गेला, आणि त्यानंतर तो मी साबुदाना बुडेपर्यंत त्यामध्ये पाणी ठेवलं आणि रात्रभर तो भिजत घातलेला आहे, त्यामुळे तो असा सुटसुटीत मोकळा झालेला आहे आणि भिजलेलाही आहे। हा 1 कप उकडलेला बटाटा आहे, हा मी स्मॅश करून घेतला आहे। बटाट्यात जर जास्त पाणी राहिले तर वडेही तेलकट होतात। शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे। शेंगदाण्याच्या कुटामुळे आपले वडे कुरकुरीत होतात। आणि हिरवी मिरची जाडसर वाटून घेतली आहे। तर चला आपण बघूया आता साबुदाना वड्याला काय काय साहित्य लागते। साबुदाना 2 कप, शेंगदाण्याचा कूट 1/2 कप, 1 कप उकडलेला बटाटा, जाडसर वाटून घेतलेली हिरवी मिरची, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबीर आणि जिरा, हे सर्व साहित्य आपण आता मिक्स करून घेऊया। बटाटा, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, लिंबाचा रस, थोडी कोथिंबीर, जिरं, चवीनुसार मीठ, हे छान मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर उपवासाला जिरे आणि कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही ते टाकू नका। इतर वेळेस चवीमध्ये बदल म्हणून तुम्ही जिरे, कोथिंबीर आणि आलंसुद्धा घालू शकता। आता आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया। हे छान मिश्रण आता मिक्स झालेलं आहे। आपण याचे आता हाताला तेल लावून छोटे छोटे वडे करून घेऊया। सगळ्यात अगोदर आपण एक छोटा वडा करूया, जो वडा आपल्याला तेल तापले की नाही ते बघण्यासाठी उपयोगी पडेल। आता असा हा गोळा हातात घ्यायचा, असं छान गोल करायचा। आणि याला दोन्ही हाताने असं दाबून आणि असा एक वडा तयार करायचा। आता आपण दुसरा वडा तयार करून घेऊया। साबुदाना वडे हे नारळाच्या चटणीबरोबर खातात। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही दह्याबरोबरही खाऊ शकता। आता ह्या मिश्रणाचे आपण सगळे असे वडे तयार करून घेऊया। सगळे वडे आता आपले तयार झालेले आहे। आता आपण तेल तापत ठेवूया। आपण आता तेल तापत ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की नाही ते आपण हे छोटा साबुदाना वडा सोडून बघूया। तुम्ही तळण्यासाठी शेंगदाण्याचं तेल किंवा तुपही वापरू शकता। मिश्रण चांगले मिक्स करून घेतल्यावर आपले वडे तेलात फुटत नाहीतर वडे फुटण्याची शक्यता असते। तेल तापलेले आहे, त्यात आपण 1-1 वडा सोडूया। या कढईत आपले 4 वडे बसतील। जास्त वडे टाकायचे नाहीतर त्यांनी वडा फुटण्याची शक्यता असते। आपण आता ह्याच्यात 5 वडे घातलेले आहे। हे वडे आपण मिडियम आचेवरती तळून घेऊया। मंद आचेवर जर वडे तळले तर ते तेलकट होतात, मऊ होतात आणि तेल जास्त शोषून घेतात। जास्त आचेवर जर तळले तर आतून कच्चे राहतात आणि वरून काळपट होतात।
त्यामुळे आपण हे छान तांबूस रंगावर आता तळून घेऊया। हे वडे आपण 3 ते 4 मिनिट तांबूस रंगावरती तळून घेऊया। तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। बघत राहा शांभवी किचन। धन्यवाद।